दरम्यान एक महत्त्वाची बातमी, धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातलीच बातमी. विधान भवनाच्या बाहेर धनगर समाजाच्या नेत्यांनी निदर्शनं केलेली आहेत. ही दृश्य विधान भवनाच्या बाहेरचं आपण बघतो, या घडीची ताजी दृश्य आहेत. विधान भवनाच्या बाहेर धनगर समाजाच्या नेत्यांनी निदर्शनं केलेली आहेत. मनमाडमध्ये महामेळावा धनगर समाजाच्या नेत्यांनी आयोजित केलेला होता. नाशिकमध्ये त्याचे पडसाद उमटले. राज्यभरात धनगर समाज एकत्र येऊन आंदोलनं करतोय. आता धनगर समाज आरक्षणासाठी राज्यभरात आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या बाहेर धनगर समाजाच्या नेत्यांनी निदर्शनं केली तेव्हाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय. काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. प्रफुल्ल, आता मराठा समाजापाठोपाठ मुस्लिम समाजापाठोपाठ धनगर समाज सुद्धा आक्रमक झालाय. राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत, आक्रमक झालाय धनगर समाज. आणि विधान भवनाबाहेरची ही दृश्य अत्यंत बोलकी, काय सांगाल? नक्कीच, आज विधान सभेच्या दोन्ही सभागृहात जर आपण कामकाज पाहिलं तर धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आज चांगलाच गाजतोय. आणि विधिमंडळाच्या बाहेर देखील धनगर समाजाचं आंदोलन खूप चांगलं तीव्रपणे पेटलेलं दिसत आहे. आज आता थोड्या वेळापूर्वी विधिमंडळाचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलवर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक मोठं धनगर समाजाचं आंदोलन यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आलं आहे. आणि यशवंत सेनेचे जवळपास 50-60 कार्यकर्ते जे आहेत ते थेट विधिमंडळाकडे चालत येऊन घोषणाबाजी करत होते. या सर्व आंदोलनात धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जी आहे ती या तरुणांकडनं केली जात होती. आणि त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला असल्याने या संपूर्ण जवळपास 40 ते 45 कार्यकर्त्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. नक्की प्रफुल्ल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. ही दृश्य बघा, विधान भवनाच्या बाहेरची ही दृश्य आहे. जसं आमचे प्रतिनिधी सांगत होते, यशवंत सेनेच्या जवळपास 30 ते 35 कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, आंदोलन केलं, धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे असा नारा या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिला. पोलिसांनी सरतेशेवटी या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. विधान भवनाच्या बाहेरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांची, धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची, ज्यांना 30 किंवा 35 कार्यकर्ते ज्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. विधान भवनाबाहेर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. धनगरांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशा घोषणा हे सगळे कार्यकर्ते देत होते. पोलिसांनी सरतेशेवटी त्यांना ताब्यात घेतलं, पोलीस व्हॅनमध्ये त्यांना टाकण्यात आलेलं आहे. आणि विधान भवनाच्या बाहेरचा परिसर हा मोकळा करण्यात आलेला आहे. मात्र धनगर समाज आता आक्रमक झालेला आहे. धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी आहे. आणि यासाठी राज्यभरामध्ये धनगर समाज एकत्र येऊन आंदोलन करताना पाहायला मिळतोय. धनगरांनी महामेळाव्याचं आयोजन मनमाडमध्ये केलेलं आहे. तिथे सुद्धा धनगर नेत्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. धनगरांना आरक्षण लवकरात लवकर द्या अशी त्यांची मागणी आहे. प्रफुल्ल साळुंखे जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल, हे आंदोलन करताना खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाज हे आंदोलन करते यशवंत सेनेचे खूप आक्रमक झालेले पाहायला मिळाले. येळकोट येळकोटचा सुद्धा ते नारा देत होते, धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे नारा देत होते. ही आक्रमकता या दृश्यांमधून सुद्धा दिसते. सुवर्ण, नक्कीच आज सकाळपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते राज्यभर मोठ्या प्रमाणात पेटलंय. कारण आपण जर काही माहिती जर घेतली तर धनगर समाज, मराठा समाज आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या 2-3 वर्षापासून सलग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आहे. काल मराठा समाजाला आरक्षण मिळालं, राज्य सरकारने तसं आरक्षण विधिमंडळात जाहीर केलं. त्यानंतर धनगर समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कधी मिळेल ही मागणी आणखी जोर या ठिकाणी धरू लागली होती. आणि त्यात धनगर समाजाचा आरक्षणाचा अहवाल
हा जवळपास 3 महिने येऊन देखील राज्य सरकारने तो प्रसारित केला नाही, हे जास्त जे खड्डे आहेत ते या समाजामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब जे आहे आज राज्यभर उमटताना दिसत आहे. विधिमंडळात देखील आज विधिमंडळाच्या बाहेर H1 सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक होते आणि मोठ्या ज्या घोषणाबाजी आहेत धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात घोषणाबाजी ज्या आहेत. प्रफुल्ल तू असाच संपर्कात राहा, महादेव जानकर आपल्या सोबत उपस्थित आहेत फोनवरून, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. महादेव जानकर, विधान भवनाबाहेर धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले, यशवंत सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले धनगर आरक्षणासाठी, एवढंच काय तर राज्यभरामध्ये आक्रमक झालेले हे सगळे आंदोलन करते, काय सांगाल? माध्यमातून बरोबर तमाम प्रयत्न करू नये. भारताच्या संविधानानं समाज मागणी आहे त्या करण्यासाठी आपलं राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि आजचा अहवाल आला आहे त्याच्यावर आलेला आहे. दिल्लीला पाठवून या समाजाला कसं आरक्षण दिलं जाईल यासाठी हे राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आपण नुसतं समाजाला बळकावपणाचं वाक्य करू नये हे आपल्या माध्यमातून नम्र आव्हान मी करतो समाजातल्या सर्व तरुण तरुणींना की कुठलीही गोष्ट संयमानं अची होती दम थोर असतो, दम थोरानं तर थोडासा धीर धरा. या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत, त्यामुळं जी तुमच्यावर 150 वर्ष अन्याय झालाय तो अन्याय दुरुस्त होईल. फक्त इंतजार का फल मिठा होत आहे, थोडं सबुरीने घ्यायचा प्रयत्न करा. नक्की महादेव जानकर, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण या सगळ्या आंदोलनकर्त्यांना आश्वासित करताय. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सुद्धा दूरध्वनीवर आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याशी बोलतायत. प्रफुल्ल दरगा साहेब, गेले 3 महिने 30 अहवाल या ठिकाणी राज्य सरकारकडे येऊन ठेपलेला आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारने ATR ठेवला, पण धनगर समाजाचा ATR अजूनही राज्य सरकार विधानमंडळात ठेवू इच्छित नाही. धनगर आणि धनगर हा जो जी फरक आहे तो निगेटिव्ह आला म्हणून राज्य सरकार तो टाळतोय. हॅलो, राज्याच्या अखेरीतला प्रश्न, धनगराचं आरक्षण हे केंद्राच्या अखेरीतला प्रश्न आहे, त्यामुळे त्याला ज्या प्रोसिजर करावं लागतं संविधानिक बाबी चेक करावं लागतात त्या करून अहवाल योग्य ती पाठवण्याची सोय राज्य सरकार करत आहे. आणि अतिशय एक्सपर्ट असे इंटेलेक्च्युअल लेवलचे लॉ डिपार्टमेंटची माणसं तिथे ठेवलेले आहेत. आम्ही अभ्यास करून अहवाल कसा केंद्र मिळायला पाहिजे करावं लागतात त्यासाठी राज्य सरकार कधीबद्ध समाजाला नक्की नक्की. महादेव जानकर धन्यवाद, आपण न्यूज 18 शी लोकमत न्यूज 18 शी बोलल्याबद्दल. आणि आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर होते. प्रफुल्ल आपलेही धन्यवाद. महादेव जानकर यांनी महत्वाचे 2 मुद्दे मांडले, एक तर या आंदोलनकर्त्यांनी शांत राहावं, सबुरीने घ्यावं, कुठल्याही परिस्थितीत त्यांना आरक्षण दिलं जाईल, केंद्राकडे त्याचा पाठपुरावा सरकार करणार आहे, असंही महादेव जानकर यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगितलं. या घडीला महत्वाची बातमी ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे, 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरता ही खुशखबर, 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू होतो आहे. अर्थमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे. या घडीची सगळ्यात आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरता 1 जानेवारीपासून 7वा वेतन आयोग लागू होणार आहे.